जय महाराष्ट्र मराठीत माहितीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, उद्या गुढीपाडव्याचा दिवस आहे, म्हणजेच 2 तारीख आहे आणि त्या 2 तारखेला राज ठाकरे यांची सभा आहे आणि राज ठाकरेंनी त्या सभेसंदर्भात 9 मार्चला ज्या त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन होता त्यावेळेस म्हटलं होतं की मी जे काय मला बोलायचं आहे मी ते गुढीपाडव्याला बोलेल. तसेच राज ठाकरे यांच्या पत्नीने सुद्धा एक सूचक ट्विट केलं होतं त्यांच्या ट्विटरवरती. त्यांनी असं म्हटलं होतं की जे काही फटाके फुटायचे असतील किंवा जे काही दिवाळीचे फटाके आहेत ते दिवाळी अगोदरच गुढीपाडव्याला फुटणार आहेत. तर मित्रांनो, आपण 2-3च गोष्टीवरती चर्चा करू की राज ठाकरे हे त्यांच्यावरती बोलणार आहेत. ते म्हणजे राज ठाकरे हे संजय राऊत मागे पण बाईट देताना राज ठाकरे हे संजय राऊत यांनी जरा मौन पाडावं गप्प बसावं अशा प्रकारचं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं किंवा संजय राऊत यांनी आता थोडं थांबायला पाहिजे असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले होते. तर राज ठाकरे हे संजय राऊतवरती सुद्धा बोलायला दिसतील. तसेच 300 आमदारांना आम्ही घरं देऊ अशा प्रकारचं वक्तव्य हे विधानसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं, त्याच्यावरती सुद्धा राज ठाकरे आपल्याला बोलायला मिळतील. तसेच शिवजयंती ही 21 तारखेला ज्यावेळेस साजरी झाली त्यावेळेस अमोल बिटकरी हे त्या शिवजयंतीच्या विरोधात होते आणि अमोल मिटकरीला विरोध करण्यासाठी मनसेचे एक नेते अमोय खोपकर यांनी अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर दिलं आणि अमोल मिटकरींनी त्यांच्या विरोधात असं सूचक वक्तव्य केलं होतं की मी कुत्र्यांसोबत बोलत नाही आणि मी वाघांसोबत बोलतो. तर मी कुत्र्यांसोबत बोलत नाही, वाघांसोबत बोलतो अशा अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे हे अमोल मिटकरी यांच्यावरती बोलायला आपल्याला बघायला मिळतील. जर तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेस राज ठाकरे यांना ईडीने बोलवलं होतं त्यावेळेस राज ठाकरे हे ईडीकडे गेले होते आणि त्याच्यानंतर बाहेर पण आले होते. ईडीच्या कार्यालयाभोवती राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा तिथे हजर होते आणि त्यावेळेस संजय राऊत यांना राज ठाकरे यांच्या ईडीला बोलवलं. त्यावेळेस ईडीला बोलवल्यावरून विचारणा केली असता संजय राऊत यांनी असं म्हटलं होतं की ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे किंवा स्वतंत्र संस्था आहे, ती कोणालाही बोलू शकते, ज्याला ज्याच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावे असतील ते त्याला बोलू शकते, त्यांना तिथं जावं लागेल अशा प्रकारचं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. आणि जर आता जर शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती नेत्यांना ज्यावेळेस ईडी उचलते किंवा त्यांना बोलवते त्यावेळेस ईडी हे सुडाचं राजकारण करत आहे अशा प्रकारचं वक्तव्य आता संजय राऊत हे करत आहेत. तर या वक्तव्यावरून राज ठाकरे हे संजय राऊत यांचा सुद्धा समाचार घेतील अशी शक्यता आहे. मी तुम्हाला सांगितलं की अमोल मिटकरी यांना सुद्धा राज ठाकरे टोचून बोलतील, परंतु शिवजयंतीवरती जी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करावी याच्यावरती सुद्धा राज ठाकरे हे बोलतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचं जे नातं होतं किंवा यांच्याविषयी जो मतभेद आहे किंवा यांच्याविषयी ज्या अफवा आणि वावड्या उठवल्या जातात त्याच्यावरती सुद्धा राज ठाकरे आपल्याला बोलायला बघायला मिळतील. तसेच मुंबई महानगरपालिका हे कसं सोडाचं राजकारण करत आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेचे जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते यशवंत जाधव यांनी जसे प्रॉपर्टी यांनी किती प्रॉपर्टी जमा केली याच्यावरती सुद्धा आणि किशोरी पेडणेकर यांच्यावरती सुद्धा राज ठाकरे हे बोलतील. तसेच मुंबई पोलिसांना काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेने कसे खिशात घातलेले आहे किंवा कशा कटफुटल्या किंवा कशा बाहुल्या बनवलेल्या आहेत याच्यावरती सुद्धा राज ठाकरे बोलतील. तसेच भगतसिंग कोश्यारी यांचे जे वक्तव्य होते त्याच्यावर राज ठाकरे अगोदर बोलूनच झालेले आहेत, तरी सुद्धा RSS किंवा भगतसिंग यांच्यावरती राज ठाकरे घसरण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रातला शेतकरी तसेच महाराष्ट्रातील जो संप चालू आहे एसटी कामगारांचा त्या एसटी कामगारांच्या संपावर तसेच वीज कर्मचाऱ्यांचा जो संप आहे किंवा वीज कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावरती आणि जे की पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा राज ठाकरे आपल्याला बोलायला बघायला मिळतील. पण मित्रांनो, आणखी एक इथे अशी शंका येते की राज ठाकरे हे ईडीवर बोलतात की नाही बोलत याच्यावरती एक प्रश्नचिन्ह कायम आहे. कारण ज्यावेळेस ईडीच्या कार्यालयामधून बाहेर आले होते त्यावेळेस राज ठाकरे यांची भूमिका जी होती किंवा भाजप विरोधातली भूमिका होती ही नरमाईची झाली होती. तसेच ईडीच्या विरोधात सुद्धा राज ठाकरे यांनी काहीही वक्तव्य केले नव्हते. त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की राज ठाकरे यांना ईडीने हिसका दाखवलेला आहे. मग जर उद्याच्या भाषणामध्ये जर राज ठाकरे हे ईडीच्या विरोधात बोलले किंवा भाजपाच्या विरोधात बोलले तर आपण समजू शकतो की राज ठाकरे यांना ईडीने कुठलाही हिसका किंवा इंगा दाखवलेला नाही. परंतु राज ठाकरे जर ईडीच्या विरोधात जर बोलले नाही तर मग
आपल्याला असे आपल्याला असे समजून येईल की ईडी जे करते ते सोडायचे राजकारण नाही किंवा ईडी जे करते ती योग्य पद्धतीनेच काम करत आहे. म्हणूनच सगळ्यांचे लक्ष हे राज ठाकरे यांच्यावरती किंवा यांच्या सभेवरती लागून राहिलेले आहे. तसेच राज ठाकरे हे उद्या म्हणजेच गुढी पाडव्याला काय बोलतील ते आपल्याला उद्याच समजेल. तरी हा फक्त एक अंदाज वर्तवला किंवा शक्यता सांगितली की या विषयावर राज ठाकरे हे बोलू शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून सांगा आणि मराठीत माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.